एक असा साधा सरळ फिक्स डिपॉझिट मुदत ठेवीचा प्लॅन ज्यामध्ये आज लमसम रक्कम जमा करून भविष्यात नियमित मासिक उत्पन्न मिळवता येते, असा प्लॅन जो सर्वांसाठीच उपयुक्त आहे, ज्यामध्ये मासिक उत्पन्न कधीपर्यंत पाहिजे तो कालावधीसुद्धा निवडता येतो, तसेच त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येतो। प्लॅनची पात्रता, डिपॉझिट अमाऊंट, कालावधी, इन्व्हेस्टमेंट फेज, पेआउट फेज, व्याजदर, विड्रॉल रूल्स जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, फिक्स्ड डिपॉझिट मंथली इन्कम ऑप्शन जो ICICI बँक ग्राहकांना ऑफर करते, या FD इन्कम प्लॅनमध्ये जमा रकमेतून काही रक्कम लमसम मिळवण्याचाही ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे, ज्याला फिक्स्ड डिपॉझिट विथ लमसम अँड मंथली इन्कम स्कीम असे म्हणतात। पण आज आपण रेग्युलर मंथली इन्कमबद्दल जाणून घेणार आहोत। या प्लॅनमध्ये कोणत्याही रहिवासी भारतीय नागरिकाला एकट्याने किंवा संयुक्तपणे म्हणजे जॉईंट इन्व्हेस्टमेंट करता येते। मित्रांनो, ICICIच्या FD मंथली इन्कम ऑप्शनमध्ये दोन फेज म्हणजे टप्पे असतात। पहिला इन्व्हेस्टमेंट फेज किंवा गुंतवणुकीचा टप्पा आणि दुसरा पेआउट फेज, ज्याला बेनिफिट फेज किंवा लाभाचा टप्पा असे देखील म्हणतात। पहिल्या टप्प्यात तुम्हाला ठराविक कालावधीसाठी एक लमसम रकमेची गुंतवणूक करावी लागते आणि तो कालावधी पूर्ण होताच दुसऱ्या टप्प्यात दर महिना फिक्स्ड मंथली इन्कम तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते। ड्युरेशन ऑफ डिपॉझिट किंवा ठेवीसाठी कालावधी, गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी 24 महिन्यांचा म्हणजे 2 वर्षांचा असेल आणि त्यानंतर वाढवायचा असल्यास तो 1 महिन्याच्या पटीत वाढवता येईल। त्याचप्रमाणे पेआउट किंवा रिपेमेंटचा टप्पा हा देखील 24 महिन्यांचा असून तो 12 महिन्यांच्या पटीत वाढवला जाऊ शकतो। याचा अर्थ 24 महिन्यांच्या ऐवजी जर रिपेमेंट तुम्हाला 36 महिन्यात हवे असेल तर त्यानुसार प्लॅनमध्ये तुम्ही गुंतवणुकीच्या वेळी बदल करू शकता। मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, डिपॉझिट टेन्युअर म्हणजे ठेवीचा कालावधी हा गुंतवणूक आणि पेआउट या दोन्ही टप्प्यांचे एक कॉम्बिनेशन किंवा संयोजन आहे। त्यामुळे गुंतवणूक किती वर्षांसाठी करणार आणि पेआउट किती वर्षात हवे आहे हे तुम्ही एकदा निश्चित केले तर पुन्हा त्यात बदल करता येणार नाही। अमाऊंट ऑफ डिपॉझिट, ठेवीची रक्कम, मित्रांनो या प्लॅनमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 लाखांची गुंतवणूक करावी लागते आणि त्यापेक्षा जास्तीची रक्कम तुम्ही 25,000 पटीत जमा करू शकता, जसे 1,25,000, 1,50,000, 1,75,000 किंवा 2 लाख इत्यादी। गुंतवणुकीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कम्युलेटिव्ह फिक्स डिपॉझिट म्हणजे संचयी मुदत ठेव खाते उघडून त्यात हवी ती रक्कम जमा करता येते। ज्यावेळी गुंतवणुकीचा टप्पा पूर्ण होतो त्यावेळी तुम्ही जमा केलेली रक्कम आणि त्यावर जनरेट झालेले व्याज म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट तुमच्या पेआउट टप्प्यासाठी ॲन्युटी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवले जाते। मित्रांनो, जे काही मंथली इन्कम ठरेल ते सरळ तुमच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला जमा केले जाते। आता बघूया रेट ऑफ इंटरेस्ट अँड टॅक्स ट्रीटमेंट। मित्रांनो, व्याजदरासंदर्भातील ही माहिती व्यवस्थित समजावून घ्या। तुम्ही ज्या कालावधीसाठी रक्कम जमा करतात त्या संपूर्ण कालावधीमध्ये जमा रकमेवर निश्चित केलेल्या दराने व्याज तुम्हाला मिळते। याचा अर्थ व्याजदर दोन्ही इन्व्हेस्टमेंट आणि पेआउट फेज मध्ये सारखाच असतो, म्हणजे संपूर्ण कालावधीकरिता एकच व्याजदर। आता हे एका उदाहरणामार्फत समजून घेऊ। समजा तुम्ही ठेवीसाठी 8 वर्षांचा कालावधी निवडला, ज्यामधील 4 वर्ष गुंतवणूक आणि 4 वर्ष पेआउट फेज असे विभाजन केले, तर या दोन्ही परिस्थितींमध्ये व्याजदर हा सारखाच असेल, कारण दोन्ही टप्प्यांतील ठेवीवर लागू होणारा व्याजदर ठेव उघडण्याच्या वेळी 8 वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेला असेल। तसेच गुंतवणुकीच्या टप्प्यामध्ये जे व्याज तुमच्या खात्यावर जमा होईल ते TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स च्या अधीन असेल, जो इन्कम टॅक्स ॲक्टच्या Section 197 अंतर्गत तुम्हाला वाचवता येतो। मित्रांनो, आता हा फिक्स्ड इन्कम प्लॅन एका एक्झाम्पलने समजून घेऊ। समजा तुम्ही 24 महिने म्हणजे 2 वर्षांसाठी 1,00,000 रुपये या प्लॅनमध्ये डिपॉझिट केले, तर 2 वर्षात 5.35% दराने त्यावर 10,093 रुपये व्याज जमा होऊन तुमचा टोटल कॉर्पस 1,10,093 रुपये असेल आणि पेआउट फीज सुरू झाल्यानंतर पुढचे 2 वर्ष किंवा 24 महिने तुमच्या सेव्हिंग खात्यामध्ये मंथली 4,897 रुपये जमा केले जातील। त्याचप्रमाणे जर 2 वर्षांसाठी 2,00,000 जमा केले तर त्याच व्याजदराने एकूण कॉर्पस होईल 2,20,186 रुपये आणि पेआउट फेजच्या 24 महिन्यांसाठी दर महिना 9,793 रुपये तुमच्या बचत खात्यावर जमा केले जातील। मित्रांनो, पुन्हा सांगतो,
मिळणाऱ्या या रकमेमध्ये तुमचे प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट म्हणजे व्याज दोन्हीही समाविष्ट असतील. पार्शल विड्रॉल अँड प्री मॅच्युअर विड्रॉल. जर तुम्ही या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर यात जमा रकमेतून पैसे काढणे अलाउड नसते, पण इन्व्हेस्टमेंट आणि पेआउट या दोन्ही टप्प्यांमध्ये लागू होणारा दंड कापून घेतल्यानंतर प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजे अकाली बंद करून तुम्हाला पैसे मिळवता येतात. आणखी एक महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुम्हाला ICICI आधीपासूनच चालू असलेले कोणतेही फिक्स्ड किंवा रिकरिंग डिपॉझिट या स्कीममध्ये कन्व्हर्ट करता येणार नाही. परंतु जर या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून त्याचा लाभ घ्यायचा असेल तर नवीन डिपॉझिट तुम्हाला उघडता येईल. तर ICICI बँक फिक्स्ड डिपॉझिट मंथली इन्कम प्लॅन तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा आणि नवनवीन इन्व्हेस्टमेंट व इन्शुरन्स संबंधीच्या व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.